बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण बघत आहात जो आता विराट हिंदू मोर्चा निघाला होता तो पूर्ण चांदवड गावाला चक्कर मारून पुन्हा एकदा चांदवडच्या बाजार समिती आवारात आलेला आहे आणि आपण या संदर्भात हा मोर्चा इतक्या शांत चित्तात पार पडला याबाबत आपण सौरभ महाराज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल महाराज, हा मोर्चा एकदम शांत पद्धतीने पार पडलेला आहे, तुम्ही काय बोला? जय तू हिंदू राष्ट्रम. बघा, हिंदू धर्म पहिल्यापासून हा संयमाचं प्रतीक मानला जातो. हिंदू धर्म हा जगाला आदर्श शिकवून देणारा प्रतीक मानला जातो आणि हिंदूंवर ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्या वेळेस हिंदू स्वस्थ बसला नाही असा इतिहास आपल्याला ठणकवून सांगतो. आणि अशा परिस्थितीमध्ये या चांदवड शहरात संपूर्ण महाराष्ट्रात लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर असे विविध प्रकरणं वाढायला लागली आणि त्यानिमित्ताने हिंदूंनी एकत्र कुठेतरी येण्याची गरज होती. म्हणून हा सगळा हिंदू समाज एकत्र आला आणि सगळं चांदवड भगवमय वातावरण होऊन गेलं. सगळ्या हिंदूंनी शांततेने आपला मोर्चा काढून आपल्या विविध मागण्या तहसीलदार साहेबांना निमंत्रण देऊन आज चांदवड बाजार तळामध्ये सगळा समाज, सगळा हिंदू बांधव शांततेच्या वातावरणात जय श्रीरामचे नारे देत आज या ठिकाणी बसलेला आहे. या हिंदूंच्या अपेक्षा एवढीच आहे की कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही भंग न होता शांततेच्या वातावरणात आमच्या धर्माला संरक्षण मिळालं पाहिजे. लव जिहाद, लँड जिहाद सारखे प्रकरणं या ठिकाणी संपले पाहिजे आणि हिंदू बांधवांवरती दिवसेंदिवस होणारे अन्याय या वाढत्या काळात सरकारने याच्यावर कुठेतरी कडक निर्बंध आणून हिंदूंना कडक संरक्षण दिलं पाहिजे याकरता हा मोर्चा या ठिकाणी विसावलेला आहेत. आता या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्त्यांची काही दोन चार व्याख्यानं आयोजित केलेली आहेत, त्यांची व्याख्यानं आयोजित केल्यानंतर हा मोर्चा या ठिकाणी पूर्णत्वास जाईल. काय सांगाल, जो आजचा मोर्चा जो झाला त्याबद्दल, त्या मोर्चामुळे प्रशासनाला जाग येईल आणि ते कारवाई करतील का? निश्चितच जाग यावी अशी अपेक्षा आहे कारण अत्यंत भव्य आणि विराट मोर्चा आहेत. या मोर्चामध्ये जर तुम्ही पाहाल तर 4 वर्षाच्या लहान लेकरापासून तर 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळा हिंदू, ना कुठली जात, ना कुठलं परंपरा, ना कुठला पक्ष, ना कुठला राजकीय स्वार्थ न होता फक्त कट्टर हिंदू म्हणून एकत्र आलेला आहेत आणि सरकारने सुद्धा या कट्टर हिंदुत्वांच्या प्रश्नाला न्याय देऊन या ठिकाणी हिंदू बांधवांच्या अपेक्षा ऐकाव्यात हीच विनंती आहे. हिंदूंचं रौद्र रूप कृपया पाहू नये. हिंदू शांत असताना काय घडू शकतं हे वातावरण आज महाराष्ट्रातल्या चांदवडमध्ये आपल्याला दिसत आहे. काय सांगा, समजा या मोर्चाचा नंतरचा प्रशासनाने मागण्या मान्य केल्या अथवा नाही केल्या त्यानंतरचं पुढचं बोल आपलं काय असणार आहे? प्रशासनाला या ठिकाणी अल्टिमेटम आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. एवढा सगळा मोर्चा पाहून प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, न केल्यास सगळी संयोजक समिती बसून नंतरच्या काळात योग्य तो निर्णय घेतला जाईल. धन्यवाद प्रभूभूमी.